नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे आनंदाचं पानच्या या नव्या कोऱ्या भागात उत्तम वाचक असलेल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत लोकप्रिय लेखकांना भेटण्याची इच्छा असेल तर आपलं आनंदाचं पान हे त्यासाठीचं एकमेव ठिकाण आहे तेव्हा फार वेळ न घालवता थेट ज्या लेखकांशी गप्पा मारण्याची आपली योजना आहे त्या गप्पांनाच सुरुवात करूया तर त्यांचं नाव आहे क्रीडा आणि चित्रपट या दोन्ही विषयांवर विपुल लेखन करणारे शिरीष कणेकर अनेक दशकं आपण त्यांचं खुसखुशीत लिखाण वाचत आलो आहे आणि नुकतीच त्यांनी वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केली त्यानिमित्त शिरीष कणेकरांच्या गाजलेल्या पाच पुस्तकांचं पुनर्प्रकाशन करण्यात आलं आहे तेव्हा या पाच पुस्तकांच्या निमित्ताने आजच्या गप्पा असणार आहेत चापटपोळी कट्टा नानकटाई मेतकूट आणि यादोकी बारात अशी ही पाच पुस्तकं आहेत तेव्हा या पाच पिस्त पुस्तकांविषयी आणि इतरही विनोदी साहित्याबद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत स्वागत आहे कणेकर सर आनंदाचं पान मध्ये आभार आभार थँक्यू तर जसं आता मी पाच पुस्तकांचा उल्लेख केला सर आपला हा जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे पुस्तकांसाठीचा कार्यक्रम आहे नवीन पुस्तक नवनवीन काय वाचायला मिळतं याच्याबद्दलचा आहे वाचकांसाठीच आहे तर मला सुरुवातीला अगदी बाकीच्या गप्पा सुरू करण्याआधी की ही जी पाच पुस्तकं आहे ज्या ज्यांचं पुनर्प्रकाशन झालं त्यातल्या एकाची तर पाचवी आवृत्ती निघाली आहे आम्हाला थोडक्या त्या पाचही पुस्तकांबद्दल सांगा ना तर काय जुन्या पुस्तकांच्या संपल्यामुळे पुन्हा पुन्हा आवृत्ती येत असतात तुम्ही आता म्हणाला तसं यादव की बराची पाचवी आवृत्ती आहे हो मला वाटतं कट्टाची पण अशी दुसरी तिसरी असेल नानकटाईची पण असेल तर काय यादव की बारात हा व्यक्ती चित्र संग्रह आहे hmm. म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टीशी निगडित असलेल्या प्रॉमिनंट व्यक्तींचं शब्दचित्र मी लिहित होतो त्या काळी लोकसत्तेत रविवारी त्याचं हे hmm. पुस्तक आहे त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे बाकीचे जे आहेत ती ललित आहेत hmm. चापटपोळी कट्टा ही ललित लेखांची पुस्तक आहेत त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे आता काय झालं आता हे नवीन नवीन परत परत याची सुरुवात झालेली आहे मध्ये माझं एक रहस्यवल्ली नावाचं पुस्तक होतं पुनर नवीन आवृत्ती आली तर हे चालूच राहणार आहे नाही तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे की आवृत्त्या संपतात आणि त्याच्यामुळे त्याचं पुनर्प्रकाशन होतं पण आवृत्त्या संपतात याचा अर्थ ती वाचली जात आहेत वाचक आवर्जून ती विकत घेतात लायब्ररीज मधनं घेतली जातात तर जेव्हा अशी ओरड असते कायम की अरे इथे वाच वाचनाला काय फार महत्व दिलं जात नाही अशा वेळी तुम्ही जे आ, प, खुसखुशीत असं लेखन करता ते लोक आवर्जून वाचत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या लेखनाची खासियत काय आहे काय नक्की लोकांना आवडतं ते नर्म विनोद आवडतो खुसखुशीत बारीक जे चिमटे घेतात ते आवडतात काय आहे नक्की नाही चांगला प्रश्न विचारतात मला कोणी हा विचारलेला नाही प्रश्न ना आत्तापर्यंत <laughs> तर मला वाटतं त्यांच्या मनाला भावतं हे तो मना मना ले ले तो। तो तो, तो तर आहेच पण त्यांच्या मनातलं मनापासून लिहिलेलं म्हणून त्यांना ते आवडतं तो विनोद आवडतो त्या कोपर खळ्या आवडतात ते चिमट्या आवडतात त्या थापटा आवडतात आपण ही अशीच मारली असते आपण जर लेखक असतो तर असं कुठेतरी त्यांच्या मनात भावना निर्माण होते आणि मग पुस्तक क्लिक होतं तुम्ही आत्ता जसं म्हणाल की म्हणाले की पुस्तक क्लिक होतं याचा अर्थ की जे काही लिहिलं जातं ते तुमच्या माझ्या जवळचं आहे वाचकांच्या जवळचं आहे असं त्यांना वाटतं म्हणून खरंतर हा प्रश्न मी जेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून मला पडलेला आहे की विनोदी लेखन लिहिणं इतकं कठीण का आहे आपल्या मराठी भाषेत विनोदी सध्याच्या समकालीन म्हणेन मी की विनो विनोदी पुस्तकांची संख्या विनोदी लिहिणं जाण्याची संख्या विनोदी लेखकांची संख्या इतकी कमी का आहे काय होत का कमी वाटतं कमतरता दिसते आपल्याला हे मी सांगायला असमर्थ आहे कारण माझी आता पन्नासच्या वर पुस्तकं झाली आहेत आणि अनेक त्यातली विनोदी पुस्तकं आहेत त्यामुळे मला ते कठीण जात नसल्यामुळे बाकी लोकांना का कठीण जातं हो? हे सांगायला मी असमर्थ आहे तुमचा पिंड पाहिजे होत एखाद्या गोष्टीकडे कसं बघायचं हा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना त्याच्यात फरक आहे त्यामुळे कदाचित काही लोकांचा नसेल विनोदी ढंगाने गोष्टीकडे बघण्याचा त्यामुळे त्यांच्या हातून गंभीर साहित्य उत्तम साहित्य असतील ते पण विनोद हा तुमच्या रक्तात असावा लागतो कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो तुमचा असतो ना तो असा स्वच्छ आणि निरोगी असला पाहिजे ज्यांचा तो असतो ते लिहितात बाकी काय खरंच सांगायचं तर उदंड असा प्रेम केलाय तुमच्या लिखाणावर लोकांनी आणि म्हणजे पुस्तकं तर आहेतच पण तुमचे वृत्तपत्रातलं लेखन जे आहे ते खूप गाजलं लोक म्हणजे मला माहितीये की अशा पद्धतीने अरे रविवारच्या पुरवणीत लेख येतो म्हणून लोक वाट बघायचे की आता लेख येणार तर तो जो काळ होता जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने लिहित होते तो कसा होता विषय विषय कसे सिलेक्ट केले जायचे त्याबद्दलही ऐकायला आवडेल आम्हाला एक तर पत्रकारिता ही पत्रकारिता केली त्याच्यात विनोद किंवा असं काही संबंध नव्हता रेग्युलर रिपोर्टिंग केलं इंग्लिश मधन मी रेग्युलर पत्रकारिता केली कॉलमचे जे न लिहिले मी स्तंभलेखन जादो की भरात लोकसत्तेत लिहिलं मी महाराष्ट्रामध्ये स्तंभलेखन मी महाराष्ट्रामध्ये काय ते लगाव बत्ती नावाचा डेली याच्यात डेली कॉलम लिहिला डेली हा रोज खूप लिहिलं सुर नावाचं लिहिलं खूप खूप कॉलम्स लिहिले प्रभंजनमध्ये मा लिहिलं माणूसमध्ये मा लिहिलं कुठे कुठे लिहिलं कॉलम्स मी जनरल आणि विनोदी साधारण हे त्याचं स्वरूप होतो कुठे क्वचित एखादा असं एखादं यायचं नाही असं नाही ते अजून येतं पण जनरल पॅटर्न हा प्रसन्न विनोदाचा बरोबर तुम्ही जो जनरल पॅटर्न बद्दल बोलताय सर की विनोदी लेखन म्हणजे जे, जे स्तंभ लेखन केलं आणि त्यानंतर प्रोसेस असेल तर तुम्हाला आठवत आहे का हे आपण पैकी जे पहिलं पुस्तक होतं त्या पुस्तकाच्या मागची कथा आठवते का ते प्र, प्रसिद्ध झालं ते लोकांपर्यंत पोचलं त्यांचा प्रतिसाद हे आठवत आहे का आठवत आहे म्हणजे खोदून खोदून आठवायला लागेल क्रिकेट वेध नावाचं पहिलं पुस्तक होतं क्रिकेटवरच्या लेखांचं संकलन केलेलं होतं वेगवेगळे लेख एकत्र ले केलेले होते आणि वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला ते हातोहात खपलं पहिलं पुस्तक माझं क्रिकेटवरचं पण समाहू क्रिकेटवर दुसरं पुस्तक नाही आलं इतर विषयाकडे मी वळत गेलो आणि त्या त्या विषयांवरची सिनेमाविषयी तर खूप आली पुस्तकं आणि oh. गेली पन पंधरा वीस पंचवीस वर्षाचं मी ललित सतत ललित लिहितो hmm. आहे त्यात सिनेमाचं येत होतं त्यात येतं अजूनही सिनेमाचं अधूनमधून पण जनरल मी लिहितो आहे सध्या कणेकर सर तुम्ही इतकी दशकं लिहिताय पण आता सध्या जी समाजात परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तुम्हाला असं वाटतं का की विनोदी लिहिणं कोणावर नर्म विनोद करणं थोडस कठीण झालंय हो हो हे रिस्की रिस्क यात वाद नाही पण असं घाबरून कसं चालेल ना विनोद लिहिणाऱ्याला असं घाबरून याला हा दुखवेल तो दुख याची टोपी उडवायची नाही अशा जर तुम्ही काळजी करत बसलात तर या टाइपचं लिखाण तुम्हाला करताच येणार नाही तो शक्यतो काळजी घ्यायची फार मोठ्या शेफ्टावर पाय देणार नाही आपण एवढी काळजी घ्यायची आणि मग द्यायचं पाय उरलेल्या काय करणार त्याला काही मग तुम्हाला आता म्हणजे आत्ता तुम्ही अगदी ढोल ताशेचाही उल्लेख केला नुकत्याच काही आलेल्या पुस्तकांचाही तर ही पुस्तकं जेव्हा आता किंवा ललित लेखन तुमचं सुरू असतं तेव्हा काही म्हणजे आधीच्या पेक्षा काही वेगळा विचार म्हणत येतो अरे बाबा मी आता लिहितोय आपल्याला दोनदा परिणामांचाही विचार करावा लागेल असं काही होत आहे आता नाही मी स्वतः काय योड़, एवढं एवढा विचार करत नाही आणि आता काय झालं आहे इतक्या वर्ष वाचल्यामुळे मेजॉरिटी वाचक ॲक्सेप्ट करायला शिकलेत मेजॉरिटी वाचकांना हा निर्विष विनोद आहे या माणसाच्या मनात या पर्टिक्युलर व्यक्तीविषयी काही द्वेषमूलक भावना आहेत असं नाही आहे हे त्यांना कळलेलं आहे आता त्याच्यानंतर तुम्ही केलेली कॉमेंट किती ॲक्सेप्ट होईल हा शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे पण मेजॉरिटी लोकांना ऍक्सेप्ट होते म्हणून काम चालू आहे ना अजून बरोबर आहे आता देवानंद मान चिरलेल्या कोंबड्यासारखा चिरका चिरका धावतो हे वाक्य कुठेतरी लिहिलं तर कोणाच अट्टल देवानंद फॅन कोणी असतील त्यांना नाही बरं वाटलं याचं मान चिरलेला कोंबडा वगैरे बाकीच्या लोकांना भयंकर आवडलं तर हे तर चालतात हे चालू राहतं <laughs> स नाही तुम्ही लिहिताय आणि तुमच्या जे वाचक आहेत तु, तुम तुमचे फॅन्स आहेत त्यांना ते, ते वा, वाच वाचायला ते उत्सुक आहेत तेव्हा तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या लिखाणासाठी तुम्ही म्हणालेत की तुमचं सफिशियंट लिखाण झालं की तुम्ही नवीन नवीन पुस्तक काढता तर त्या नव्या येणाऱ्या पुस्तकासाठीही शुभेच्छा आज आनंदाचं पान मध्ये तुम्ही वेळ दिलात त्याच्यासाठी आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर या हलक्या फुलक्या खुमासदार गप्पा झाल्यात शिरीष कणेकर नावाच्या ऐंशी वर्षाच्या तरुणाशी आता मात्र आपण ज्या कविता संग्रहाबद्दल ऐकणार आहोत तो कविता संग्रह एका युवा कवयित्रीचा यावर्षीचे अनेक साहित्यविषयक पुरस्कार पटकावणाऱ्या या कविता संग्रहाचं नावही वैशिष्ट्यपूर्ण आहे कपडे वाळत घालणारी बाई असं त्या कविता संग्रहाचं नाव आहे आणि युवा कवयित्रीचं नाव आहे हर्षदा सुंठणकर तेव्हा या अनेक पुरस्कारानं सजलेल्या कविता संग्रहाविषयी ऐकूया हर्षदाकडूनच कपडे वाळत घालणारी बाई ही या संग्रहातली कविता खूप व्हायरल झाली होती आपली लाडकी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने तिच्यावर व्हिडिओही काढला होता आणि तोही खूप प्रसिद्ध झाला होता पण कविता संग्रहाला हे नाव देण्यामागे हे एकमेव कारण नाहीये मुळात मी हा संग्रह कपडे वाळत घालणाऱ्या बायकांनाच अर्पण केला आहे म्हणजे त्या प्रत्येक स्त्री पुरुषाला ज्याच्या कामाची दखल घेतली जात नाही किंवा परिस्थितीमुळे ज्यांना कामच करता येत नाही आजकालचा मानव सगळ्यांनाच तुच्छ लेखत चाललाय मग वनस्पती असो प्राणी असो इतर माणसं असो स्त्रिया असोत सर्वांनाच मुळात कुणाला तुच्छ का लेखायचं अगदी अंथरुणाला खेळलेला माणूस ही विज्ञानात मोठं संशोधन करू शकतो आणि स्किझोफ्रेनिया झालेला एखादा माणूस ही नोबेल पारितोषिक मिळू शकतो त्यामुळे कोणीच तुच्छ असं नसतं मग हे तुच्छत्व तुलना सामान्यत्व असामान्यत्व हे येतं कुठून यशाचे समाजाने लावलेले निकष मुळात बरोबर मानायचे का पैसा प्रसिद्धी म्हणजेच यश असतं का तर मला तसं वाटत नाही म्हणजे एखादं मूल जेव्हा उपडी पडत असतं तेव्हा त्याच्या ते मागे किती त्याला प्रयास करावा लागतो हळूहळू सरकत ते उपडी पडतं आणि शेवटी हात अंगाखालीच राहतात ते बाहेर काढावे लागतात मग त्याची तुलना आपण एखादं धावपटूशी करत करू शकत नाही म्हणजे यश हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं प्राप्त परिस्थितीत समाधानी राहण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणं ही मग यशाची व्याख्या होणार नाही का म्हणूनच सामान्य माणूस जे जगतो त्याचा तो प्रवासच मला यशाचा वाटतो आणि म्हणून सामान्य माणसाची त्याच्या अस्तित्वाची त्याच्या जगण्याची त्याच्या भावभावनांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यातल्या असामान्य सामान्यत्वाची दखल घेणं हे माझ्या या कविता संग्रहामागचं प्रयोजन आहे यातलीच एक कविता कपडे वाळत घालणारी बाई मी वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटक व्यवस्थापन ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात बाई एक एक कपडा उचलते बादलीतून ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते आणि मग वाळत घालते अनावश्यक घटक झटकून घालवणं आणि वेळेतच गोष्टी सरळ करणं तिलाच तर जमत फक्त अगदी पहिल्या लगतच्या दोरीवर ती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात हे तिच्या इतकं कुणाला कळणार सगळ्या मा, सगळ्यात मागच्या दोरीवरती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स मुलांची अंतर्वस्त्र वगैरे वगैरे बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते आणि स्वतःची अंतर्वस्त्रे ती तर बाई दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली अगदी वाळी नाही तरीही कारण ती वाळण्याच्या निकडीपेक्षा ती लपवून ठेवण्याची निकड अधिक ठसवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात आणि तीही तेच तर सांगणार असते तिच्या मुलीला बाई बाई साधे कपडे वाळत घालता नाही इतकं सगळं करते आणि तरीही कोणी विचारलं तुम्ही काय करता तर त्याचं उत्तर काही नाही घरीच असते असं देते आता अर्थात कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय आणि उत्सुकता आहे ती आठवड्याच्या टॉप फाईव्ह ची तर ही टॉप फाईव्ह पुस्तकं कोणती हे सांगतायत राजहंस पुस्तक, सा पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी तर रसिक हो सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी असणार असं पुस्तक आहे की ज्यांनी तुमची आमची मराठी उत्तम होणार आहे श्रीपाद ब्रह्मे आणि नेहा लिमय यांनी लिहिलेलं लिहूया बिनचूक मराठी हे पुस्तक आवर्जून प्रत्येकाने वाचलं पाहिजे कारण की आपण चांगली मराठी लिहिली पाहिजे बोलली पाहिजे वाचली पाहिजे आपल्या रोजच्या वापरामध्ये मराठी जे आपण वापरतो ते बिनचूक व्हायला हवं आणि मला अतिशय आनंद होतो की दुसरं पुस्तक जे आहे ते गेले अनेक महिने लोकांच्या भरपूर मागणीत आहे टॉप लिस्टवरती आहे नुकताच या पुस्तकाला पाच लाखाचा एक पुरस्कार देखील लाभला आहे आमचे सन्मित्र मनोज बोरगावकर यांची नदिष्ट ही कहाणी जी आहे म्हणजे नदीवर अपार प्रेम करणाऱ्या माणसांनी लिहिलेली नदीकाठी फुललेल्या जीवनाची कहाणी अगदी जरूर वाचायला हवी तुम्ही वाचेल नसेल तर अगदी म्हणजे तुम्हाला हेलावून टाकणारी कहाणी अशी आहे त्यानंतर मला अतिशय आनंद असा वाटतो की काही महिन्यांपूर्वीच प्रतिपशचंद्र लेख पचिपचपंत नावाची एक कादंबरी प्रकाश कोयडे यांची ती अतिशय गाजली म्हणजे जवळजवळ एक आवृत्त्या निघाल्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरली अशा या लेखकाची दुसरी कादंबरी एका प्रत्यक्ष घटनेवर आधारित केदारनाथ सतरा जून ही एक जबरदस्त थ्रिलर आहे त्यामुळे लोकांना हातात घेतली ही खाली ठेवणार नाही अशी ही कादंबरी सध्या अतिशय लोकप्रिय जरूर वाचा केदारनाथ सतरा जून त्यानंतर मला फारच आनंद वाटतो आहे की जसं माणसा माणसातला संवाद असतो माणसे एकमेकांची काळजी घेतात तसे वृक्ष देखील घेतात झाडं देखील काळजी घेतात त्यांच्यातही संवाद असतो ही थेअरी मांडणारं द हिडन लाईफ ऑफ ट्रीज हे आपल्या गुरुदास नुलकरांनी अनुवाद केलेलं पुस्तक पुन्हा एकदा अत्यंत मोठ्या मागणीवरती आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तर अगदी आवर्जून वाचा जगण्याचं वास्तव एका वेगळ्या पद्धतीने फॅन्टीमध्ये मिसळून पण वास्तवाला वेगळ्या प्रकारे सामोरं जायचं असेल तर एक अतिशय उत्तम कथासंग्रह आहे गॉगल लावलेला घोडा निखिलेश चित्रे या अत्यंत नव्या उमेदीच्या लेखकाचा हा कथासंग्रह आहे तर रसिको ही आहे सध्या अतिशय मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली आणि तुम्ही जरूर वाचावं वा, अशी ही काही पुस्तकं धन्यवाद विविध विषयांवरची ही पुस्तकं वाचक आवर्जून वाचत आहेत किती नवे विषय सध्या पुस्तकांच्या माध्यमातून समोर येत आहेत है। नवे अनुभव नवी माहिती देऊन जात आहेत आणि या सगळ्यातून मिळणाऱ्या आनंदासाठीच तर आपण सगळे आपल्या धकाधकीच्या आयुष्यातही वाचनासाठी वेळ काढतो आहे तो असाच काढत राहा आणि वाचत राहा पुढच्या आठवड्यात पुन्हा नव्या पुस्तकांबरोबर आपली भेट होईलच धन्यवाद एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट